नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या. राज्यात 15 धडाकेबाज निर्णय, 4 जुलै मंगळवार. काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत. या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटणावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर चला सविस्तर बातम्यात जाणून घेऊया. तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. राष्ट्रवादीच्या शिस्तभंग समितीकडून अजित पवारांसह 9 बंडखोर मंत्र्यांना नोटीस, अपात्रता कारवाई सुरू केल्याची नोटीस. त्यानंतर बघा, अजित पवार म्हणजे पक्ष नाही. जयंत पाटलांना 9 जणांच्या अपात्रतेवर पत्रव्यवहाराचा अधिकार, शरद पवारांची प्रतिक्रिया. त्यानंतर बघा, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये सागरवरती बैठक, राहुल नार्वेकरांचीही उपस्थिती, कायदेशीर पेच आणि रणनीतीवर चर्चा झाल्याची माहिती. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, विधानसभा अध्यक्ष कार्यालयात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून 7 ते 8 अर्ज सेनेप्रमाणे. आता राष्ट्रवादीच्या निर्णयाचं नार्वेकरांसमोर आवाहन. त्यानंतर बघा, आमच्याकडे 40 आमदारांचा पाठिंबा, उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचा दावा. त्यानंतर बघा, आमच्यासोबत राष्ट्रवादीचे 23 आमदार, अध्यक्ष शरद पवार गटाचा दावा. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे आणि अकोला जिल्हाप्रमुख विजय देशमुख बडतर्फ, अजित पवारांसोबत गेल्याने जयंत पाटील यांची कारवाई. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, 3 महिन्यात पूर्ण पिक्चर बदलेल, महाराष्ट्र पिंजून काढणार, राष्ट्रवादी फोडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवणार, शरद पवारांचा निर्धार. त्यानंतर बघा, पक्ष आणि चिन्ह गेलं तरी चालेल, आपण जनतेच्या कोर्टात न्याय मागू, शरद पवारांचा नेत्यांना विश्वास. त्यानंतर बघा, अजित पवारांसोबतचे 4 आमदार पुन्हा शरद पवारांसोबत, मकरंद पाटील, शशिकांत शिंदे, राजू नवघरे, मानसिंग नाईक यांचा शरद पवारांना पाठिंबा. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, अजितदादांच्या शपथविधीला उपस्थित असलेले अमोल कोल्हे आज शरद पवारांच्या बाजूने, पहिला मोहरा परतला, आव्हाडांचं ट्विट. त्यानंतर बघा, राष्ट्रवादीचे 9 मंत्री शरद पवारांकडे भेटीची वेळ मागणार, पवारांनी वेळ दिल्यास भेटीची शक्यता, सूत्रांची माहिती. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, शरद पवारांच्या संमतीनेच अजितदादांचे बंड, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये राज ठाकरेंचा दावा, तर ठाकरे बंधूंनी एकत्र यावं हे जनतेचं मत, मनसेच्या बैठकीत नेत्यांचे वक्तव्य. त्यानंतर बघा, विरोधी पक्षनेते पद आमच्याकडे हवं, चर्चा करूनच निर्णय घेणार, बाळासाहेब थोरात यांचे सूतोवाच, तर काँग्रेसची मागणी रास्त, शरद पवारांची प्रतिक्रिया. त्यानंतर बघा, आता आवाज फक्त माझ्या एकट्याचा, जनता भाजपला जागा दाखवून देईल, कराडच्या सभेत पवारांचा इशारा.